आपण 8 स्टँडर्डचा 7th लेसन आहे व्हेरिएशन ते पाहणार आहोत. पहा व्हेरिएशन त्याच्यात 7.1 7.2 आणि 7.3 असे तीन प्रॅक्टिस सेट आहेत. तिन्हीचे व्हिडिओ चॅनलवर मी टाकणार आहे, तुम्ही चेक करा. पण त्याच्या आधी आपण थोडंसं तुम्हाला जे दोन व्हेरिएशनचे प्रकार आहेत ह्याच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशन याच्याबद्दल थोडंसं थोडक्यात रिवाइज करूया. पहा हे तुम्हाला 7th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे डायरेक्ट आणि इन्व्हर्स व्हेरिएशन. तर बघा मी एक एक्झाम्पल लिहून घेतलंय. इफ अ रेट ऑफ नोटबुक इज रुपीज 240 पर डझन, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 3 नोटबुक. ऑल्सो फाइंड 9 नोटबुक अँड 24 नोटबुक. पहा रेट ऑफ नोटबुक इज 240 पर डझन, म्हणजे किती 12 नोटबुकची किंमत किती आहे तर 240 लिहून घेऊया आपण. 12 नोटबुक हे नोटबुक आणि 240 किंमत. तसंच तर एका नोटबुक व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 3 नोटबुक, 3 नोटबुकची कॉस्ट विचारले. तसंच तुम्हाला 9 नोटबुकची कॉस्ट विचारले आणि 24 नोटबुकची कॉस्ट विचारली. आता बघा हे आहे नोटबुक बरोबर, हे आहे काय आहे कॉस्ट. मी फक्त जस्ट लिहून घेतलं नोटबुक आणि कॉस्ट. 12 नोटबुकची किंमत 2040 बरोबर, आणि 3 ची काय होणार आहे तर ती 3 ची कमीच येणार आहे बरोबर आहे. 9 ची सुद्धा आता 3 पे बघा, नोटबुक जशा वाढतील तशी त्याची किंमत वाढणार, नोटबुक कमी होतील तशी त्याची किंमत कमी होणार. बघा 12 ची 24 आहे तर 3 ची कमी, 12 पेक्षा 3 कमी आहे नंबर्स, म्हणजे कॉस्ट पण कमी येणार. 9 हा नंबर पण 12 पेक्षा कमी आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा याची कॉस्ट पण कमी येणार. आता ह्याच्या पेक्षा जास्त मोठा नंबर आहे 24, म्हणून कॉस्ट पण ह्या 240 पेक्षा जास्त येणार आहे. पहा हे आहे डायरेक्ट व्हेरिएशन, म्हणजे काय की वरच्या संख्येची किंमत कमी झाली की खालच्याची पण किंमत कमी होते. ह्याला आपण एक्स म्हटलं, ह्याला वाय म्हटलं, तर वरच्याची किंमत कमी झाली की खालच्याची सुद्धा कमी येते, म्हणून हे कसलं आहे डायरेक्ट व्हेरिएशन. आणि अपोजिट साईडला बघा काय मी लिहून घेतलंय, म्हणजे ही किंमत वाढली वरची तर खालची पण वाढणार, वरची कमी झाली तर खालची पण कमी होणार. बघा 12 घेतल्या 240 ला, 40 मी कितीला घेणार 480 ला. समजते का, म्हणजे 12 पेक्षा मोठा आहे 24, म्हणून कॉस्ट पण सुद्धा वाढली. नोटबुकची संख्या वाढली की कॉस्ट वाढणार, नोटबुकची संख्या कमी वाढली की कॉस्ट कमी होणार. म्हणजे तुम्हाला एक नोटबुक घ्यायची आहे तर जेवढे पैसे द्यायला लागतील त्याच्यापेक्षा जास्त पैसे 2 नोटबुकला द्यायला लागतील, त्याच्यापेक्षा जास्त पैसे 3 नोटबुकला, त्याच्यापेक्षा जास्त पैसे 4 नोटबुकला. म्हणजे नोटबुकची संख्या वाढली की किंमत सुद्धा वाढती आहे. हे एक्झाम्पल आहे डायरेक्ट व्हेरिएशनचं. त्याच्या उलट बघा इन्व्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल कोणतं, तुम्हाला एक्झामला ह्याच्यासाठी सुद्धा येतं की हे एक्झाम्पल डायरेक्ट व्हेरिएशन आहे की इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. आता इन्व्हर्स बघा, इन 9 इफ 9 वर्कर्स टेक 10 आवर्स टू रिमूव्ह ग्रास फ्रॉम अ पॅच ऑफ लँड, म्हणजे 9 वर्कर्सना एका पॅच आहे त्याच्यामधलं ग्रास काढण्यासाठी 10 तास लागतात. पहा हाऊ मच टाइम विल बी रिक्वायर्ड फॉर 6 वर्कर टू क्लीन द सेम पॅच ऑफ लँड, 6 वर्कर्सना किती लागेल. बघा आता इकडे काय होतंय, नोटबुक वाढल्या किंवा कमी झाल्या की किंमत वाढते, नोटबुक वाढल्या की किंमत वाढली, नोटबुक कमी झाल्या किंमत कमी झाली. इथे तसं आहे का, वर्कर कमी झाल्यावर तास कमी लागतील का, नाही. तर इथे काय होणार आहे, तास वाढणार आहे. समजतंय तुम्हाला, 9 वर्कर एवढा हा एक सेम हा पॅच आहे समजा, याच्यातनं ग्रास काढायचंय त्यांना, तर 9 वर्कर्सना 10 तास लागले तर 6 वर्कर्सना कमी तास लागतील का, नाही. कारण संख्या इथे कमी झाल्यावरती लागणाऱ्या तासांची संख्या ही वाढणार आहे. समजते का, हे एक्झाम्पल आहे इन्व्हर्स व्हेरिएशनचं. नीट बघा काय फरक आहे तो, 9 वर्कर्सना 10 तास तर 6 वर्कर्सना कमी तास नाही लागणार, तर 10 पेक्षा जास्त तास इथे आपल्याला लागणार आहे. पण हे कसे काढायचे हे मी तुम्हाला पुढे दाखवते, पण फक्त तुम्हाला मी हे सांगते की हे डायरेक्ट व्हेरिएशन, हे इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. ह्याला आपण एक्स म्हणू, याला वाय म्हणू. बघा एक्स वाढला की वायची किंमत इथे कमी होते आणि एक्स कमी झाला की वायची किंमत वाढते. 9 वर्कर्सना 10 तास लागतात तर 6 वर्कर्सना 10 पेक्षा जास्त तास लागतील. चला तर मग आता आपण 7.1 बघूया. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगितलेलं आहे. 7.1 मध्ये फक्त डायरेक्ट व्हेरिएशन आहे, 7.2 मध्ये इन्व्हर्स व्हेरिएशन आहे आणि 7.3 अजून एक आहे त्याच्यामध्ये काय आहे तो मी तो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. आता आपण 7.1 स्टार्ट करूया. चला मग आता आपण प्रॅक्टिस सेट 7.1 बघूया डायरेक्ट व्हेरिएशन. क्वेश्चन 1 आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युझिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन.
खाली जे दिलेले आहेत ते व्हेरिएशनचा सिंबॉल आपण आता बघा डायरेक्ट व्हेरिएशनला आपण हा सिंबॉल देतो डायरेक्ट व्हेरिएशन असा तो सिंबॉल देऊन आपल्याला लिहायचे आहे. फर्स्ट आहे द सर्कमफरन्स सी ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेडियस आर. म्हणजे सर्कमफरन्स आहे हा तो कशाच्या प्रपोर्शन मध्ये असतो या रेडियसच्या प्रपोर्शन मध्ये सर्कमफरन्स असतो. रेडियस वाढली सर्कमफरन्स वाढला म्हणजे हे कसलं एक्झाम्पल आहे डायरेक्ट व्हेरिएशन कसं लिहिणार बघा मी फक्त आन्सर दाखवते तुम्ही पुस्तक उघडून समोर बसा. सी सर्कमफरन्स डायरेक्ट व्हेरिएशन विथ आर असं आपण लिहिणार. सेकंड आहे कन्झम्पशन ऑफ पेट्रोल आर एल इन अ कार डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट कार डी आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. बघा इथे दिलेलं आहे की पेट्रोल एल हे कशाच्या डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे. तुम्ही डिस्टन्स जास्त गेला पेट्रोल जास्त लागणार डिस्टन्स कमी असेल पेट्रोल कमी लागणार. कसं लिहिणार तुम्ही एल डायरेक्ट व्हेरिएशन डी. मी आधीच सांगितलं डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय आहे तुम्हाला किंमत जर डिस्टन्स वाढलं पेट्रोल वाढलं. बघा 18 किलोमीटरला तुम्हाला 1 लिटर पेट्रोल लागत असेल 36 किलोमीटर गेला पेट्रोल 2 लिटर वाढलं डिस्टन्स वाढलं पेट्रोल वाढलं डायरेक्ट व्हेरिएशन. आता बघा सेकंड आपण एक्झाम्पल बघूया. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल कन्सिडरिंग द कॉस्ट ऑफ एप्पल अँड देअर नंबर आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. पहा असा चार्ट दिलेला आहे तुम्हाला आणि ह्या ज्या फिल इन द ब्लँक्स आहेत या तुम्हाला किमती काढायच्या आहेत. काय म्हटलंय नंबर ऑफ एप्पल दिलेत आणि कॉस्ट ऑफ एप्पल. बघा नंबर ऑफ एप्पल वाढले की कॉस्ट वाढणार आहे की कमी होणार आहे तर वाढणारच आहे. नंबर ऑफ एप्पल वाढले कॉस्ट पण वाढली नंबर ऑफ एप्पल वाढले कॉस्ट पण वाढणार. म्हणून हे कसलं एक्झाम्पल आहे डायरेक्ट व्हेरिएशनचं. म्हणून सगळ्यात पहिले तुम्हाला इथे लिहायला लागणार आहे द कॉस्ट ऑफ एप्पल वाय अँड देअर नंबर एक्स आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे. इथे मी लिहून घेतलंय बघा वाय म्हणजे काय आपण म्हटलंय कॉस्ट ऑफ एप्पल आणि एक्स नंबर ऑफ एप्पल. वाय इज डायरेक्टली प्रपोर्शन इन एक्स हे लिहून घेतलं. आता बघा इथे कॉन्स्टंट असतो हा कॉन्स्टंट दोन्ही ह्याच्यामध्ये असतो व्हेरी डायरेक्ट मध्ये सुद्धा आणि इनव्हर्स मध्ये सुद्धा. बघा कॉन्स्टंट म्हणजे काय सो वाय इज इक्वल टू के एक्स के व्हेअर के इज कॉन्स्टंट. पहा के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन बघा मी तुम्हाला पुढे पुढे सांगत जाईल मग तुम्हाला के म्हणजे काय ते समजत जाईल. बघा आता के हा आपण आता पहिला एक्झाम्पल घेतलेला आहे. फर्स्ट स्टार्ट करूया व्हेन एक्स इज इक्वल टू वन वाय इज इक्वल टू एट. वन ऍपलची किंमत आहे 8 बरोबर ते मी लिहून घेतलं इथे. आता बघा सबस्टिट्युटिंग सोल्युशन बघतोय आपण एक्स इज इक्वल टू वन अँड वाय इज इक्वल टू 8 वी गेट 8 इज इक्वल टू के मल्टीप्लाय बाय 1. बघा इथे मी म्हटलं हे बघा हे याच्यात किमती टाकल्या आपण वाय इज इक्वल टू 8 के मल्टीप्लाय बाय 1. के हा कॉन्स्टंट आहे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये के हा इथे येतो सॉरी हा डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये के हा इथे येतो म्हणजे इथे के आपला किती आला हा 8 इकडे गेल्यावरती 8 के इज इक्वल टू 8 आपल्याला मिळाला. आता हा के इज इक्वल टू 8 कॉन्स्टंट काढला आपण इथे. आता ह्याचा पहिले सगळ्यात पहिले कॉन्स्टंट काढणं महत्वाचं आहे के इज इक्वल टू 8 काढला. आता बघा आपण कसं लिहिणार वाय इज इक्वल टू 8 एक्स इथे लिहिलं मी या किमतीत हे टाकून घेतली के ची किंमत वाय इज इक्वल टू 8 एक्स हे आपलं काय झालेलं आहे हे आपल्याला मिळालेलं आहे इक्वेशन. हे आपलं इक्वेशन मिळालं आपण ह्या पहिल्या ह्याच्यामध्ये आपण इक्वेशन काढून घेतलेलं आहे. आता पुढे काय करायचं आहे आपण थर्ड हे एक्झाम्पल हे सोडवायला घ्यायचं आहे. हे इक्वेशन आणि हा कॉन्स्टंट आपण हे मिळवलेलं आहे हा मिळवायचा हे मिळालं की आपण पुढचे एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करायची आहे. पहा हे इक्वेशन आपण काढून घेतलेलं आहे याच्यापासून बरोबर के घेऊन आणि आता काय करायचं ह्या इक्वेशन मध्ये ह्या किमती घालायच्या आहेत. बघा आता वाय किती आहे 56 8 आणि काढायचं आहे काय आपल्याला एक्स बरोबर. या इक्वेशन मध्ये मी किमती काय घातल्या आता काय करणार एक्स इज इक्वल टू 56 बाय 8
बघा काय केलेला आहे आपण आणि x इज इक्वल टू आलेला आहे आपला 7 इथली किंमत किती आलेली आहे आपली 7 समजते का ह्या याचा उपयोग मी किंवा तुम्ही ह्या नंबर जरी घेतले असते तर तुम्हाला हेच इक्वेशन मिळालं असतं k काढून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले k काढण्यासाठी काय केलं y इज इक्वल टू kx हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये लक्षात ठेवायचं आणि इथे आपण ह्याच्या किमती काढून घ्यायचे हे टाकून आणि इक्वेशन हे आल्यावरती या इक्वेशन मध्ये पुढच्या किमती टाकत जायचं सेम आपण आता बघा पुढे घ्यायचं आहे इक्वेशन हेच ठेवायचं आता इथे वाय हे बघा हे सोडवूया इथे वाय काढायचं आहे वाय इज इक्वल टू 8 मल्टीप्लाय बाय 12 हे बघा 12 म्हणजे काय आपला एक्स आलेला आहे मग 12 मल्टीप्लाय बाय 8 किती आले 96 आपला वाय आलेला आहे 96 सेम इक्वेशन मध्ये आता आपण इक्वेशन काढणंच महत्वाचं आहे या इक्वेशन मध्ये आपण हे टाकून घ्यायचं आहे बघा वाय आहे 180 8 मल्टीप्लाय बाय एक्स आता एक्स काढण्यासाठी 180 डिवाइड बाय 8 आणि आपण आता काढून घेऊया पहा आन्सर इथे लिहायला माझं चुकलंय का हा इथे 160 आहे माझा नंबर लिहायला चुकलाय 160 आणि आन्सर येईल 20 इथे आला आन्सर 20 काहीही अवघड नाही पहिला जे नंबर दोन्ही दिले त्याच्यापासून तुम्ही कॉन्स्टंट के घेऊन इक्वेशन तयार करून घ्यायचं आहे आणि मग ह्या इक्वेशन मध्ये के काढल्यावरती के ची किंमत टाकायची आणि हे सोडवायचं आहे बघा अजूनही समजलं नसेल तर पुढच्या एक्झाम्पल सोडवल्यावर तुम्हाला नक्की समजेल चला तर मग बघूया पुढचं एक्झाम्पल पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे एम इज डायरेक्ट व्हेरिएशन एम इज डायरेक्ट व्हेरिएशन विथ एन हा हे डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे एम ची किंमत 154 एन इज इक्वल टू 7 आता बघा आणि एम काढायचं आहे जेव्हा एन 14 असेल तेव्हा एम किती असेल हे बघायचं आहे आपल्याला सगळ्यात महत्वाचं माहिती काय आहे की एम इज डायरेक्ट व्हेरिएशन विथ एन आणि के आता ह्याचा आपण कसा बघा मी मगाशी सांगितलं एम इज इक्वल टू के मल्टीप्लाय बाय एन हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये कॉन्स्टंट हा मल्टीप्लाय असतो इथे पहा एम इज इक्वल टू के मल्टीप्लाय बाय एन बरोबर हे इक्वेशन आपण काढल्यावरती आता के ची किंमत काढायची आहे तुम्हाला कॉन्स्टंट किती आहे तो काढायचा आहे ह्या किमती टाकून बघा 154 इज इक्वल टू के मल्टीप्लाय बाय 7 के इज इक्वल टू 154 मल्टीप्लाय बाय 7 के इज इक्वल टू 22 आता के ची किंमत इथे टाकूया एम इज इक्वल टू 22 मल्टीप्लाय बाय एन हे मिळालं आपल्याला इक्वेशन आता ह्या इक्वेशन मध्ये ह्या किमती टाकूया पहा एम काढायचं आहे 22 मल्टीप्लाय बाय 14 आपलं आन्सर किती आलेलं आहे इथे 308 हे आपलं आलेलं आहे आन्सर अवघड काहीही नाही आहे सगळं सोपं आहे फक्त तुम्ही के कॉन्स्टंट आहे हे लक्षात ठेवायचं आणि के हा त्याला मल्टीप्लाय आहे के ची किंमत काढायची ती ह्याच्यात टाकायची ते इक्वेशन म्हणून वापरायचं आणि ह्या किमती टाकून पुढचं सोडवायला घ्यायचं आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया पहा फोर्थ एक्झाम्पल आहे इफ अ व्हेरिएशन डायरेक्टली एज एम इफ एन व्हेरीज डायरेक्टली एज एम कम्प्लीट द फॉलोइंग टेबल पहा एम डायरेक्ट एन डायरेक्टली व्हेरीज डायरेक्टली टू एम लिहून घेतलं इथे आपण आणि बघा एन इज इक्वल टू के एम डायरेक्ट असल्यामुळे के हा इथे मल्टीप्लाय होतो के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आता काय करायचं आपण ह्या किमती एम आणि एनच्या याच्यात टाकून घेऊया बघा when m is equal to 3 n is equal to 12 आता आपण ह्याच्यात किमती टाकूया 12 is equal to k multiply by 3 k is equal to 12 multiply by 3 k is equal to 4 k 4 आलाय आता ह्या 4 ची किंमत पर फॅट टाकूया ह्या याच्यामध्ये n is equal to k by k multiply by m हे आलं आपलं इक्वेशन आता ह्याच इक्वेशनचा उपयोग करून आपण हे 3 सॉल्व करूया पहा हे इक्वेशन लिहून घेऊया आपण इथे आता एन इथे आपण के ची किंमत टाकतोय 4 एन इज इक्वल टू 4 एम हे लिहून घेतलं आता आपण ह्या किमती टाकूया हे आहे एम एन इज इक्वल टू 4 मल्टीप्लाय बाय 6.5 एन इज इक्वल टू 26 फर्स्ट एक्झाम्पल सेकंड बघा परत हेच इक्वेशन आपण लिहून घेतोय सेकंड मध्ये आपल्याला एम काढायचं आहे म्हणून एन दिलेलं आहे 28 इज इक्वल टू 4 मल्टीप्लाय बाय एम एम इज इक्वल टू 48 बाय 4
आणि आपला एम आलेला आहे 7 हे सेकंड आणि थर्ड बघा सेम हेच इक्वेशन एन इज इक्वल टू 4 मल्टीप्लाय बाय 1.25 म्हणून आपला एन आलेला आहे 5 इथे 5 इथे 7 आपण लिहून घेतलं आणि इथे 26 पहा अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे आता आपण पुढे वळूया पहा नेक्स्ट आहे y varies directly as square root of x y varies directly to square root of x हा square root म्हटलंय तसं आपण लिहून घेतलं when x is 16 and y is 24 find the constant of variation and equation फक्त तुम्हाला constant म्हणजे k शोधायचं आहे आणि equation ते काय होणार आहे ते शोधायचं आहे पहा इथे काय केलंय मी k is a constant of variation बरोबर आणि 24 इथे y ची किंमत टाकली आणि x ची किंमत आहे 16 तो स्क्वेअर रूट पाहिजे आपल्याला तर आपण आता कसं होणार आहे पहा इथे इक्वेशन आपलं y इज इक्वल टू k स्क्वेअर रूट x बरोबर y ची किंमत किती आहे 16 k ची आपल्याला काढायची आहे आणि स्क्वेअर रूट मध्ये 16 ची सॉरी y ची किंमत 24 आहे स्क्वेअर रूट 16 त्याची किंमत येणार 4 कारण 4 चा स्क्वेअर आहे 16 म्हणून स्क्वेअर रूट मध्ये 16 इज इक्वल टू 4 बरोबर आता के ची किंमत काढायची आहे के इज इक्वल टू 24 बाय 4 के इज इक्वल टू आला 6 बरोबर आता के ची किंमत याच्यात टाकून आपण इक्वेशन तयार करायचं आहे पहा आता इक्वेशन कसं तयार करणार मगापासून मी तुम्हाला दाखवते आहे कसं कसं आपण इक्वेशन करतोय पण इथे फक्त इक्वेशन पाहिजे वाय इज इक्वल टू 6 रूट एक्स पहा हे इथे स्क्वेअर रूट एक्स वाय इज इक्वल टू 6 स्क्वेअर रूट एक्स हे आपलं आलेलं आहे दिस इज द इक्वेशन आपण इथे लिहू शकतो बघा आपलं विचारलेलं काय आहे ते आपण लिहू कॉन्स्टंट के इज इक्वल टू 6 आणि इक्वेशन इज वाय इज इक्वल टू 6 स्क्वेअर रूट एक्स हे आपलं आन्सर बघा सोपं आहे आता आपण 6 बघूया क्वेश्चन पहा 6 आहे लास्ट ह्यातलं द टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबर एम्प्लॉई टू हार्वेस्ट सोयाबीन इज इन डायरेक्ट व्हेरिएशन विथ द नंबर ऑफ लेबर्स इफ रिम्युनरेशन ऑफ 4 लेबर्स इज रुपीज 1000 फाइंड द रिम्युनरेशन ऑफ 17 लेबर म्हणजे बघा रिम्युनरेशन म्हणजे मोबदला कामाचा मोबदला लेबर्सना कामाचा मोबदला किती दिला जातो त्याच्याबद्दल दिलेला आहे पहा इथे आपण रिम्युनरेशन प्रेझेंट एम घेऊया एम त्याच्याबद्दल एक घेऊया आणि नंबर ऑफ लेबर एन इथे आपण दिलेला आहे आपल्याला डायरेक्ट व्हेरीज एम डायरेक्टली व्हेरीज टू एन एम इज इक्वल टू के एन व्हेअर के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन हे आपण नेहमीसारखं सगळं लिहून घेतलं आणि इथे बघा नंबर ऑफ वर्कर आहेत किती 4 आणि रिम्युनरेशन म्हणजे त्याचा मोबदला नंबर ऑफ 4 वर्करना किती मिळतोय 1000 रुपीज तर आपल्याला काढायचं किती लेबरचा आहे 17 लेबरचा तुम्हाला मोबदला काढायचा आहे सगळ्यात पहिला आपल्याला के काढायला लागेल आपण नेहमीच्या पद्धतीने हे टाकून घेऊया ह्या इक्वेशन मध्ये ह्या किमती टाकू 1000 इज इक्वल टू के मल्टीप्लाय बाय 4 म्हणून के इज इक्वल टू 1000 बाय 4 के इज इक्वल टू आला 250 आता 250 हा केची किंमत आपण ह्याच्यात टाकून घेऊ आणि इक्वेशन तयार करून घेऊ हे जे होतं ते आपलं इक्वेशन 250 n इक्वेशन आलं हे झालं इक्वेशन आता आपण काय करायचं आहे ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला काढायचं काय सांगितलेलं आहे ते बघा फाइंड काय करायचंय तुम्हाला तर 17 n इज इक्वल टू 17 त्याचा m काढायचा आहे तुम्हाला बरोबर आता आपण काय करायचं ह्या इक्वेशन मध्ये ह्या किमती टाकून घेऊया पहा m इज इक्वल टू 250 n ची किंमत 17 टाकली m आपला आला 4250 याचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणून m आता आले होते आपण इथे लिहूया द रिम्युनरेशन ऑफ 17 लेबर्स इज रुपीज 4250 आणि ह्याला आपण स्क्वेअर करून पहा इथे आपला 7.1 झालेला आहे
तसंच व्हेरिएशन जे 7.2 आणि 7.3 चे सुद्धा व्हिडिओ चॅनल वरती आहेत, नक्की बघा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ लाईक करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8th स्टँडर्डच्या स्टुडंट सोबत जास्तीत जास्त शेअर करा.